आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिघणोबा डेव्हलपर्स. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीने कात्री लागत आहे. पेट्रोलने 120 रुपयांचा टप्पा पार केला तर डिझेलची किंमतही 100 रुपयांच्या वर गेली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्तच असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागतोय. याच इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज ओझर येथे आंदोलन केलंय. ग्राहकाला गुलाब देत गांधीगिरी पद्धतीने मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस निफाड विधानसभा अध्यक्ष भूषण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल निफाड तालुका अध्यक्ष रमेश मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा सरचिटणीस विनोद विधाते, जुनेद शेख, गुड्डू मनसुरी, संतोष चौधरी, शाहरुख पठाण, दानिश शेख, जावीद शहा यांनी निषेध व्यक्त केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहूबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात निषेध व्यक्त करत आहोत. ओझर राष्ट्रवादी शहर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, ओबीसी सेल या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण पेट्रोल डिझेल दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निदर्शनं व्यक्त करत आहोत. गुलाबाचं फूल देऊन आत्ताच आपण काही ग्राहकांची प्रतिक्रिया घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही 2014 पण मोदींनाच मतदान केलं, 2019 पण मतदान केलं, आत्ताच आपल्याला रामपावर भेटले, पण ते म्हणे ही सर्वात मोठी आमची चूक होती आणि या कमळाला गायब केल्याशिवाय राहणार नाही अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी सद्दाम पिंजारी, ओझर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.